आणलं बघा मागून कालवण, मावशीकडून कालवण घेतलं. काय करू, तोंडाला चव नाही, मला काय खावं काय कळत नाही. गोड तर तोंडाला लावू वाटत आहे, काहीच नाही. मी पण केली डाळीची चामटी, तरी त्यांची डाळीची चामटी चालवली मी. आणि आता दूध पण आणलंय, मला माहिती आहे दूध पण नाही मला खाऊ वाटणार म्हणून. लोणचं आणलंय, लोणचं पण खाऊ वाटणार नाही मला, काहीच खाऊ वाटत नव्हतं मला. आता जबरदस्तीनं खायचं आहे, कारण मला चालायला पण आवसान नाही राहिलं. माझ्या आवाजामध्ये पण बदल झाला आहे का नाही, काय करावं. ह्या केसाचाच कुटाणं आहे बघा माझ्या मागं, मला लय येड्यावाने झालंय. मला तर असं वाटायला लागलं की मी स्वतःलाच एक बोझ झाली, काय करावा. उठतंय ते कुणी पण मला लय त्रास देतंय, घरातल्यांचा पण लय त्रास आहे, मला बाहेरच्यांचा पण लय आहे, कुणाला काय सांगावं. आता दाराची कडी कशी उघडू, एका हातात मोबाईल एका हातात ही पिशवी. आता कुठं ठेवू कालवण, कालवण ठेवते हे तर. कालवण कशाचं दिलंय मावशीनं तुम्हाला सांगते, सांगितलं का मागाशीच आहे का नाही. डाळीचं आहे, डाळीचे आमटे आहे. आता दूध तापवत नाही, आता दूध तसंच खाणार आहे मी, नाहीतर नाही पण तापवणार. आता हाय डाळ मावशीनं दिलेली, आता तीच खाते. भाकर घेते काय माझ्या मागं तर साडेसाते, चार दिवस गेले की चार दिवस दुखण्यात पडते का. सकाळी भाकरी केल्या सगळ्या तशाच तशाच आहे त्या, कोणीच खाल्लं नाही. छोकलीचा बाप पण, छोकलीचा बाप सने गेलाय तिकडं सुनेकडं छोकलीला आणायला. कावी गेली कुठं तर खेळायला, तिनं पोरांना खाल्ली मॅगी, लेकरांना मॅगी खाल्ली. मी आता झोपून उठली, झोपेत मला तर असलं दुखणं बाकणं सांगू वाटत नाही व्हिडिओ कॉलवर, कारण काल पण लय दुखत होतं माझं, म्हणजे नुसतं हे दुखत होतं, हे दुखतंय माझं, दुसरं काय नाही. आणि मला सगळे म्हणतात टेन्शन घेऊ नको, असं कोण आहे की बाबा त्याला टेन्शन येत नाही. मला तर लय येतं टेन्शन, मला तर खाणं पिणं सोडून देते मी. आणि टेन्शन देणारे खाऊन पिऊन मस्त असतात बरं का, टेन्शन देणारे खाऊन पिऊन मस्त असतात ते, त्यांना काय घेणं देणं नसतं, त्यांना फक्त दुसऱ्याला टेन्शन कसं द्यायचं. आणि मी तर एवढी मजबूर आहे का नाही, माझी तर एवढी तळतळ लागल ना मला टेन्शन देणारे, एक दिवस तर त्यांना फेडायला लागलच मला. मी मजबूर असल्यामुळं माझा गैरफायदा घेतात, पण काय नाही, एका एकाला चांगला हिंगा दाखवणार आहे मी. मी तशी गप्पच बसणार नाही, कवर गप बसणार, कवर गप बसणार. माझ्या जीवावर पार उठले तर मीच गप बसायचं का गप बसायचं. मी प्रत्येक माणसाला का नाही, मी का नाही, जोपर्यंत गप आहे ना तोपर्यंत गपच आहे. आणि मी गप का असते माहिती आहे का, कारण माझी वेळ कधीतरी येतच असते, म्हणूनच मी का नाही तोंड उघडत असते. तोपर्यंत मी तोंड उघडत नाही, जोपर्यंत सहन होत आहे तोवर सहन करते मी. मी चांगलं सांगणाराचं पण ऐकते, वाईट माणसाला किती वेळा माफ करायचं हे पण मी बघते. आणि मग मला ते लय ओरलोड झालं का ना, मग मला काय नाही, मग मला वाटतं माझा जीव देऊ का त्याचा जीव घेऊ असं वाटतं मला. तर चला बाय, जेवण करते थोडं.